सभापती उपसभापती आणि संचालक मंडळाचा लोणी जनावरे व्यापाऱ्यांच्या वतीनं सत्कार करण्यात आलाय. राहता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती ज्ञानेश्वर गंगाधर गोंदकर यांची तर उपसभापती अण्णासाहेब बाऊसाहेब कडू यांची बिनविरोध झाल्याबद्दल लोणी येथील जनावरांच्या बाजार व्यापाऱ्यांच्या वतीनं लोणी येथील प्रसिद्ध व्यापारी अरिफ शेख यांच्या वतीनं सभापती ज्ञानेश्वर गोंदकर, उपसभापती अण्णासाहेब कडू आणि संचालक मंडळ यांचा कोल्हापुरी फेटा बांधून सत्कार करण्यात आला. राज्याचे महसूल मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील बाजार समिती राज्यामध्ये अग्रणी आहे. या बाजार समितीच्या संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच होऊन विखे पाटील यांच्या एक हाती सत्ता सभासदांनी दिली आहे. सभापती पदासाठी आणि उपसभापती पदासाठी गोंदकर आणि कडू यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीनंतर सभापती आणि उपसभापती लोणी येथील जनावरांचा बाजार येथील कृषी बाजार समितीस भेट देण्यासाठी आले असता येथील जनावरांच्या व्यापाऱ्यांनी सभापती ज्ञानेश्वर गोंदकर आणि उपसभापती अण्णासाहेब कडू त्यांचं स्वागत करून लोणी येथील जनावरांचा बाजार व्यापाऱ्यांच्या वतीनं लोणी येथील प्रसिद्ध व्यापारी अरिफ शेख यांच्या वतीनं सभापती ज्ञानेश्वर गोंदकर, उपसभापती अण्णासाहेब कडू आणि संचालक मंडळ यांचा कोल्हापुरी फेटा बांधून सत्कार करण्यात आला, त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी अरिफ शेख, सचिव उद्धव देवकर, उपसचिव सुभाष मोठे, रोगपाल संजय काळे, मुनीर शेख, हाजी बब्बाभाई शेख, नाझीम पिरजादे, अरुण बोरुडे, असलम शेख, किरण वाणी, सोपान सरोदे, इम्तियाज अब्दुल हक, ओसामा शाहिद, नासिर बबलू, असलम मुज्जू, बाबासाहेब जगधणे, भिकन शेठ आदींसह व्यापारी वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होते. ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी SRB न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.